राष्ट्रीय छत्रपति शाहू महाराजांची जन्मभूमी ज्या राष्ट्रीय छत्रपति शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाला न्याय दिला पाण्याचे नियोजन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे आणल्यामुळे घडवल्यामुळे त्यांनी संविधान घडवला म्हणून आपण घडलो त्या शाहू महाराजांचा वंश अख्खं महाराष्ट्राला बोलतोय मला तुमची साथ लागेल अख्खं महाराष्ट्र अक्रॉस पार्टी लाईन्स मी विनंती करतोय माझी साथ द्या शाहू महाराजांच्या जन्मभूमीला त्याची कर्मभूमी करायची साथ द्या आज आपला एक कार्यकर्ता आहे संदीप कांबळे कुठे उंदरवाडी हा 6 महिने झाले तरी चप्पल नाही घातली पायामध्ये आणि 2024 पर्यंत चप्पल घालणार नाही असा त्यांनी निर्धार घेतला आहे आज तुमच्या सगळ्यांच्या निर्धाराने त्याला मी इथं घोषित करतो ऑक्टोबर 2024 ला तुझी पहिली चप्पल विकत घेऊन घालायचा मान माझा माझा मला गुलाल पडायच्या आधी तुला मी चप्पल घालणार का गुलाल पडायच्या आधी आणि त्यामुळं मी माझी उमेदवारी घोषित करत नाही माझ्या विजयाची पायाभरणी मी घोषित करतो इथं आपण सगळी लांबून आलो आपली साथ हा समरजी घाडगे कधी सोडणार कधी नाही आणि आज विजयाचा संग्राम असं कोणाला जिरवण्यासाठी नाही मी सांगतो विजय आणि चांगला झालाय आणि मोठा झालाय आणि त्यासाठी आता आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊन गेली पाहिजे की ऑक्टोबर 2024 ला रेकॉर्ड मार्जिननी कागलचा कोंडाना परत घ्यायचा उद्यापासून कागलच्या परिवर्तनासाठी कामाला लागा परिवर्तन झाले आता सगळ्यांनी आज मार्जिन ठरवा आणि कागलचा कोंडाना आपण घेऊ आपल्या सगळ्यांना एक राजेसाहेब नेहमी सांगायचे की स्वप्न म्हणजे ते नव्हे जे आपण रात्री झोपल्यानंतर पाहतो स्वप्न म्हणजे ते नव्हे जे आपल्या रात्री झोपल्यानंतर पाहतो स्वप्न म्हणजे ते जे आपल्या रात्री झोपू देत नाहीत आता तुम्हाला स्वतःला आमदार होईपर्यंत तुम्ही रात्री झोपायचं नाही आणि कोणाला झोपू पण द्यायचं नाही आणि यासाठी अख्खा महाराष्ट्र आज तुमच्या पाठीशी राहील माझ्या पाठीशी नाही आणि मला खात्री आहे की येत्या काळातला कोंडाना रेकॉर्ड मार्जिन मधून आपण जिंकू आणि मोदी साहेबांचं कमळ आपण कागद